आजच्या निकालामुळे अतिशय आनंद झालाय. आनंदमय फक्त कसाबला फाशीची शिक्षा झाली म्हणून नाही, परंतु या दहशतवादी कृत्यामागे जी अतिरेकी संघटना लष्कर तोयबा होते त्याला आम्ही जोरात प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि आज ह्या न्यायालयीन निकालामुळे आम्ही एक आंतरराष्ट्रीय दडपण आज पाकिस्तानवरती आणू शकतो, हा एक मोठी जमेची गोष्ट आज या निकालातून स्पष्ट झालेली आहे. मोहम्मद कसब से उस अपील को निरस्त किया है और उस निर्णय में बहुत सारे संवैधानिक जो महत्वपूर्ण तत्व हैं वो आपको प्रदर्शित होंगे, लेकिन जो सबसे महत्वपूर्ण भूमिका है वो ये है कि हमारे देश में एक एडवर्सेरियल सिस्टम ऑफ जस्टिस है जहां पे प्रत्येक व्यक्ति को सुना जाता है और किसी व्यक्ति को बिना ट्रायल के बिना वाद विवाद के उसको खंडित नहीं किया जाता है. महाराष्ट्र सरकार की याचिका सेशन्स कोर्ट मधे एक्विटल मिला होता, परत हायकोर्टाने ते कन्फर्म केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने पण आज ते कन्फर्म केलं. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी दोन कोर्टांनी सगळा एव्हिडन्स कन्सिडर करून त्यांना ऍक्विटल दिलेलं आहे अशावेळी सर्वोच्च न्यायालय शक्यतो इंटरफिअर करायला रिलक्टंट असतात, आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की दोन कोर्टांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्या इतका इव्हिडन्स उपलब्ध नाही आहे, म्हणून त्यांनी फहीम अन्सारी आणि शहाबुद्दीनच्या बाबतीमध्ये काही वेगळा विचार केला नाही.